आज हा डायरेक्ट रात्री आम्ही काल प्लान केलं की आज खारघर हिल्सला जायचं म्हणून. आम्हालाही इथे काही इथलं काही माहिती नाही आहे, तरी आमच्याच मित्रांनी आम्हाला सांगितलं की नवी मुंबईमध्ये खारघर हिल्स म्हणून एक असं ठिकाण आहे जिथे एक निसर्गरम्य असं एक ठिकाण आहे, तर तिथं तुम्ही भेट द्या. तर त्या आम्ही त्याच्या सांगण्यावरून आम्ही आज इथं भेट देण्यात आलेलो आहोत. आज बघूया इथे काय काय आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, इथं छोटासा असा ओढा लागलेला आहे, पण या ओढ्याला पाणीच नाही आहे. पूर्ण सुकलेला ओढा दिसतो. कशा प्रकारे इथे या हिल्स आहेत, कशा प्रकारे इथं खिंडी आहेत, त्यामुळेच या ठिकाणाला नाव पडलेलं आहे की खारघर हिल्स. ऍक्च्युली खूप निसर्गरम्य अशी जागा आहे. तर नवी मुंबईमध्ये हे एक असं ठिकाण आहे की इथल्या लोकांना दगदगीमधून कामाच्या त्रासामधून थोडंसं असं एक निवांत शांत असं एक ठिकाण आहे. तर तुम्ही नक्की इथं भेट द्या, तुम्हालाही खूप आवडेल इथे. या खिंडीमधून पुढे या खारघर हिल्सच्या पुढे आपल्याला जायला हा असा रस्ता आहे. ह्या खारघरला खारघर हिल्स का आहे असं नाव पडलं हे आता आम्हाला समजतंय. ॲक्च्युली आम्ही इथेही पहिल्यांदाच आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला इथली काही अशी प्रॉपर अशी माहिती नाही आहे. आमच्याच एका मित्राने सांगितल्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि आजही आपण एक्सप्लोर करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत. मित्रांनो, आम्ही या पाऊलवाट्याने पुढे चाललेलो आहोत. ही सुद्धा एक खारघर हिल्सवरची एक जागाच आहे. आता पुढे काय आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. मी तुम्हाला ते दाखवतो.
पुढे आपल्याला काय दिसत येते आम्हाला पण माहिती नाही पुढे काय बघायला मिळणार आहे. इथून हलकासा असा नवी मुंबईचा असा एरिया असा दिसतो बघा तुम्हाला खाली दिसेल. समोर दिसते ते सगळं सीबीडी बेलापूर आहे. इथे जवळपासचे जे खारघर मध्ये राहणारे जे स्थानिक लोक आहेत इथं मॉर्निंग वॉक साठी सकाळी इथे या खारघर हिल्सला नेहमी भेट देत असतात. इथली जी व्यवस्था पाहणारे आहेत या खारघर हिल्सचे त्यांनी इथे अशी एक ठरवून वेळ दिलेली आहे जे बाहेरील लोकांना आत येण्यासाठी ती सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 7 अशी वेळ आहे. आणि फक्त इतर वेळेस यांची इथली जी गाववाले आहेत त्यांना फक्त येण्यास इथे अलाउड आहे बाकी कोणाला अशी इथं परमिशन नाही आहे. इथे अशी वरती 2 गाव आहेत त्या 2 गावाची नावं आम्हाला अशी माहिती नाही पण खाली आम्हाला सांगण्यात आलं की वरती 2 गाव आहेत फक्त त्याच लोकांना इथे परमिशन आहे. खाली हा पूर्ण नवी मुंबईचा एक प्रदेश आहे असा. हा समोर हा खारघर आणि हे जे समोर ह्या साईडला जे खाडीचा भाग दिसतो हा सगळा बेलापूर आहे. जी समोर एक बिल्डिंग आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्याच बरोबर खाली खारघर स्टेशन आहे. तर हे अगदी असं खारघर स्टेशनहून जवळ असं हे निसर्गरम्य असं खारघर हिल्स म्हणून हे ठिकाण आहे. या ठिकाणाला तुम्ही जरूर भेट द्या तुम्हाला एक चांगलं शांततेचा एक चांगला अनुभव इथे तुम्हाला मिळून जाईल. असेल तर आपल्याला पहिल्यांदा खारघर स्टेशन गाठावं लागेल किंवा बेलापूरहून पुढे असं सर्व्हिस रोडने आत आल्यावरती एक मेट्रोचा ब्रिज खालून येण्यासाठी रस्ता आहे हो तिथून येऊ शकतात. तर मित्रांनो आम्ही आता पुन्हा आमच्या घरी जायला आता निघालेलो आहोत. आता आम्हाला सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला. आम्ही आज इथे पहिल्यांदाच व्हिजिट केली आम्हाला पण ह्या खारघर हिल्सबद्दल जास्त माहिती नव्हतं तर तुम्हीसुद्धा आम्हाला सांगा तुमच्या कमेंटद्वारे की हा व्हिडिओ कसा वाटला आणि खारघर हिल्स हे ठिकाण कसं वाटलं तुम्हाला. आणि तुमच्यामध्ये काही सजेशन असतील की आम्ही तुमच्या ठिकाणावर व्हिजिट करू आणि व्हिडिओ बनवू तर प्लीज कमेंटमध्ये लिहा. आम्ही तो व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच नक्की आणू. तर आम्ही तुमचा आता निरोप घेत आहोत. बाय बाय.